नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर नुकतेच सप्तशृंगी हिल या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सप्तशृंगी हिल या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर गटात ज्येष्ठ खेळाडू दीपक भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. दीपक भोसले वयाच्या 60 नंतर देखील तंदुरुस्त खेळाडू म्हणून परिचित असून त्यांनी ट्रॅफलॉन स्पर्धेमध्ये आयर्न मॅन हा किताब परदेशात अनेक वेळा मिळवलाय. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेकॉर्ड देखील त्यांनी प्रस्थापित केले असून सप्तशृंगी हिल या स्पर्धेत 60 वर्षे ओलांडलेले दीपक भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल वेद न्यूजच्या परिवाराच्या वतीनं योगेश कमोद यांनी त्यांचा सत्कार करून वेद न्यूज परिवाराच्या वतीनं योगेश कमोद यांनी त्यांचा सत्कार वेद न्यूजच्या स्टुडिओमध्ये केला. नमस्कार, वेद न्यूज मध्ये मी स्वागत करतो. आज दीपक भोसले यांचा सन्मान आपण करणार आहोत, कारण नुकतंच सप्तशृंगी हिल म्हणून जे काही मॅरेथॉन आयोजित केली होती यामध्ये जवळजवळ 10 किलोमीटरमध्ये पहिला क्रमांक दीपक भोसले यांनी मिळवला. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात. दीपकजी, आपलं अभिनंदन. एक आयर्न मॅन म्हणून दीपक भोसले, मग तुम्ही स्विमिंग असेल, रनिंग असेल किंवा सायकलिंग असेल, यामध्ये दीपक भोसले वयाची 60 ओलांडल्यानंतरही त्यांचा बोलबाला आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं वेध न्यूजच्या वतीने, संपूर्ण नाशिककरांच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि वेधच्या माध्यमातून आज त्यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. मी सर आपलं संपूर्ण सायकलिस्ट कडून, संपूर्ण रनर्स कडून आणि संपूर्ण नाशिक शहरातले स्विमर्स यांच्याकडून आपलं अभिनंदन करतो. वेध परिवाराच्या वतीने आपलं अभिनंदन. आणि जवळजवळ 102 मेडल्स या तरुणाने, मी तरुणच म्हणेल, कारण बघा, क्रीडापटूला वय नसतं तसं दीपक भोसले अजूनही यंग आहे. पाण्यामध्ये योगासनं करतात. सायकलिंगचा प्रवास तर मी सांगणार नाही, 1000 किलोमीटर सायकलिंगचा प्रवास त्यांचा झालाय. रनिंगच्या बाबतीत आता सप्तशृंगी हिलचे हे फोटो दिसतायत तुम्हाला, या फोटोच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी हे यश संपादन केलंय. पुढच्या या पिढीला त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा गणेशने घ्यावी, आमच्या ईश्वरने घ्यावी, विनोदने घ्यावी, कमलाकरने घ्यावी, निलेशने घ्यावी, याच आजच्या या तुमच्या सत्काराच्या निमित्ताने वेद न्यूज परिवाराच्या वतीने शुभेच्छा. तुम्ही नवयुवकांना काय प्रेरणा द्याल की हे सर्व स्विमिंग असो, सायकलिंग असो किंवा तुमचं रनिंग असो, याला कसा वेळ देतात सर? प्रत्येकाने, म्हणजे मी नेहमी सांगत असतो, प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी 2 तास तरी सकाळचे द्यावं बाबा. नाही आणि जी आपल्याला आवड असेल, एक्झाम्पल सायकल आवड असेल सायकलिंग करा, रनिंग असेल रनिंग आवड, जी आवड आहे ती पूर्ण करायची बाबा. आणि स्वतःला वेळ दिल्यामुळं मग ते ऑटोमॅटिक प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट होतं आणि मग माणूस ऑटोमॅटिक स्पर्धेक होऊन जातो आणि मग स्पर्धेक झाल्यावर मग तो कंटिन्युटीमध्ये असतो. निश्चितपणे यांच्याकडनं ही प्रेरणा प्रत्येकाने, प्रत्येक नाशिककराने घ्यावी. आता आल्हाददायक वातावरण आहे, सकाळी सकाळी फॉग, म्हणजे धुक्याच्या शहरात, म्हणजे धुक्याची जी काही झालर असते त्या झालरीमध्ये सर्व सायकलिस्ट भल्या पहाटे निघतात, दिवसातून 30, 40, 50, 60. आमचा गणेश पण सरांबरोबर असतो, अनेक सायकलिस्ट सकाळी सायकल चालवतात, रनिंग करतात आणि नाशिकचं हे आल्हाददायक वातावरण आहे त्याला, म्हणजे नाशिक हे मोहित करत. दिल्लीतलं प्रदूषण आणि नाशिकचं प्रदूषण खूप जमीन आसमानचा फरक आहे. मुंबई पुण्यासारखे नाशिक मध्ये स्थायिक होतात, दीपक भोसलेंसारखे खेळाडू यामुळेच तयार होतात असं मी म्हणेल. तुम्हाला वेद परिवाराकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू.